कन्नड तालुक्यातील जेहूर ठाकरवाडी येथे काल दुपारी वीज पडून 12 जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. आज कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे आणि वैयक्तिक 12,000 रुपयांची मदत दिली आहे. तसेच तालुक्यातील सामान्य नागरिकांनी देखील आर्थिक मदतही केली आहे. आमदार उदयसिंह राजपूत यांनी शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तसेच कन्नड पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताराम पवार यांनी 6,000 रुपये तर शिवसेनेचे बिरारी सर यांनी 11,000 रुपयांची मदत दिली असून माजी आमदार सुभाष झांबड यांनी 21,000 रुपयांची तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते यांनी 5,000 रुपये वंचितचे तालुकाध्यक्ष देवीदास राठोड यांनी 2,100 रुपये दिले आहेत. तसेच औराळा येथील व्यापारी मुन्ना सेठ खंडेलवाल यांनी 2 गाई 2 बैल मदत म्हणून दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे यांनी भेट देऊन पाहणी केली असून जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक नुकसानग्रस्त व्यक्तीस 12 गाई उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. अशा प्रकारे तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या परीने नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत देऊ केली आहे. या प्रसंगी पंचायत समिती उपसभापती सुनील निकम, डॉक्टर प्रदीप कांबळे, जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, उपसरपंच आकाश पगारे, तालुका उपाध्यक्ष सुखदेव वरपे, बुद्ध प्रमुख बाळू निकम, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गुजराणे, जेहूरचे उपसरपंच सोमनाथ जाधव, संतोष गोरे, पोलीस पाटील बाळू सावंत आदींसह ग्रामस्थ हजर होते. सोमनाथ पवार, MCN News, कन्नड.